म्हणजे स्टार्टिंग जेव्हा ही घडणूक झाली त्यांना चली उलोवपाक मातशें भिताले, तुमकां सुद्दां माहिती ताणें सारकी दिवंक नाशिल्ली. आनी ताज्या उपरांत तें आतां जेन्ना कावन्सिलींग सुरू जालां तेन्ना हळू 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 करून सगळी घटना ताका परत याद करून त्यो गजाली सांगीत आसा. आतां ह्यो गजाली तुमी पुलिसांक सांगल्या हाची आमी एक सीडी जेन्ना पुलिसांक कळ्ळें आमचे कडेन एविडन्स आसा म्हणजे जेन्ना कोर्टान दोतोर आयरीस बाबान अपॉयंट हाडलो की आवय बापाय कडेन एविडन्स आसा जाल्यार पुलिसां कडेन कित्याक तांकां धरूंक जायना. इनफॅक्ट हांवें पुलिसांक पयलें SMS केल्लें की PI इन्स्पेक्टर सुनीता हांवें SMS केलो म्हाजे कडेन दोन फोटोग्राफ आसले थ्रू रिलायबल सोर्सीस कलेक्ट केल्या जाता म्हणून. मागीर उपरांत आमी केस घातली तेन्ना कोर्टान आयरिसान जेन्ना कळयलें तेन्ना तिणें आमकां नोटीस धाडलो की कोर्टान अशें अशें उलोवप जालां, ते फोटोग्राफ खंय आसात, तुमकां खंयच्यान मेळटा ते. मागीर ताका हांव सांगलें खंयच्यान म्हणजे थ्रू रिलायबल सोर्सीस मेळटात, कित्याक आमकां इतले तेंप जालो एक म्हयनो जालो म्हूण सांगलें की आमकां कांयच क्लोज मेळना, ताका लागून थोडे लोक विलींग आसा अशें करून हॅल्प करपाक. सो तेंचे हॅल्पा बद्दल आमी ही केस तुमकां सॉल्व करपाक जाता जाल्यार आमकां अदीक बरें म्हण, कित्याक अशे थोडे थोडे मुखार आयले आनी ताणें सांगलें ह्या मनशा बद्दल सांगलें जाल्यार ही केस बेगीन सॉल्व जावपाक शकता अशें म्हाका दिसता. MPT मॅनेजमेंट जे हे स्कूल चलयता तेणी येवन तुमकां 5 लाख रुपया ऑफर केले एज अ कंपेन्सेशन. आतां ह्या घडणुकेक कंपेन्सेशन म्हणटा ती गजाल नासता, द ओन्ली कंपेन्सेशन इज यू गॅट जस्टीस. जो इनवॉल्ड आसा पळय ताका पनिशमेंट दिवन तुमी ते रिजेक्ट केले आनी यू आर सेईंग इट इज अ ब्रायब, ताजेर मातशें सांग. हय, म्हाका दिसलें ही घडणूक जी 14 तारखेक घडली आनी 16 तारखेर ते आमच्या घरांत आयले आनी रातचे 8:30 सुमार आयले, दिसान देखत न्हू रातचे आयले. म्हाका दिसलें हा भुरग्याचे खबरेक आयल्यात म्हणून, पूण जे ताणें रिफ स्टेटमेंट जे म्हागे म्हज्या भुरग्या बद्दल तितलें व्हडलेशें कांय जावं, रेप जाल्यार तितलें व्हडलेशें कांय जावंक ना अशें म्हणप म्हणजे म्हाकाय वायट दिसलें. उपरांत ते म्हणपाक लागले आमी ह्या भुरग्या खातीर 5 लाख हाडल्यात फिक्स्ड डेपोजीट अमाउंट तो, भुरगें 18 वर्सां तेन्ना ताका ते सुमार 13 लाख जातले अशें तो म्हणपाक लागलो. हांवें ताका सांगलें की ह्या वेळार म्हाका आय एम नॉट इन अ स्टेट ऑफ मायंड टू एक्सेप्ट एनीथींग. तुम आनीक की अशें सांगलें की म्हाका पयलो भुरग्याचो जस्टीस जाय. आनीक हांवें ताका सांगलें की आय एम नॉट एन MPT एम्प्लॉयी, माय वायफ इज एन MPT एम्प्लॉयी, त्या बद्दल तुमच्यांनी म्हजे बायले कडेन उलोवपाक जाता, ते कशें प्रोसेस आसा ते तुमच्यांनी ते रिजॉल्व करपाक जाता. रिफ्यूज केले? हय, हांवें रिफ्यूज केले पूण तो फोर्सिबली दवरपाक लागलो. हांवें सांगलें प्लीज फोर्सिबली दवर नाका, कित्याक म्हाका तेन्ना कळ्ळें हांगा दाळी खंय तरी काळें आसा म्हणून, कित्याक रातच्या टायमार आयला आनी पयशे घेवन आयला अशें दिसलें की इट इज समथींग ब्रायब टू हश अप द केस. एक इम्पॉर्टंट पॉयंट तुवें कोर्टान काडलेलो आसा की जो एक्यूज आसा तो हेडमिस्ट्रेसीचो रिलेटेड आसा आनी दोग जाण एक्यूज आसा ते ताजे रिलेटेड आसा. हे तुका इन्फॉर्मेशन खंयच्यान मेळ्ळें आनी तो कितलो फूल प्रूफ आसा? बिकॉज तुवें जर एक रॉंग इन्फॉर्मेशन दिवप म्हणजे खंयच्या चल्याचे लायफूय बेडर जावपाक शकता. आमकां जेन्ना हें थ्रू रिलायबल सोर्सीस म्हणजे रिलायबल सोर्सीस काडलें की जे ताचो स्केच काडलो, स्केच काडलो तेन्ना पळयल्यार तांचे जे फिगर आसा जो हें आसा तो तांकां मॅच जाता. ह्या विशीं आमी जायते कडेन डिस्कस केलें की ताचे कोण रिलेटिव्स आसतात, हेड मिनिस्टरचे कोण रिलेटिव, हेड क्लर्काय अशे भुरगीं आसात, कशें आसा तांचे फोटोग्राफ्स आमी कोणा कडेन हाडपाक चितले. आनी आमकां ते स्केचाक पळोवन थोडे मिन्स थोडे इवन पुलीस हितूंतल्यान टू मिन्स थ्रू रिलायबल सोर्सीस आमकां ते फोटोग्राफ्स मेळ्ळे आनी आमकां दिसलें हांव चलयेक दाखोवया. तेमी म्हटलें तुमी चलयेक दाखोवन पळयात हे मॅच जाले पळय फोटोग्राफ. आनी तेन्ना आमचे चलयेन आयडेंटिफाय केलें की जो हेडमिस्टराचो चलो पळय आसा तो गिटार घेवन येतालो तो ताचो चलो म्हूण. आनी ताका 10 तारखेर ताणें जो कल्पीट आसा ताचे बरोबर पळयला म्हणून.
आणि दुसरो स्केल जो असा तो त्याचे रिलेटिव्ह असा त्याचोय फोटोग्राफ आम्ही असे त्या बसून बसून हार्ड या रिंगा लावून त्या आणि ताणे कसं झालं तो जो कल्पीट असा तो असंच दिसता म्हणून. सो बेस्ड ऑन डेट वी हॅव कम टू अ कंक्लुजन डेट दीज पीपल आर रिलेटेड. कित्याक इवन बेल ॲप्लिकेशन ताणें म्हटलां की नो स्ट्रेंजर्स आर अलाउड म्हणून. सो त्यांचं भितरलंच मनीस कंट्रोल एंट्री मारल्या म्हणून त्याच्यावर आम्हाला कळलं. पोलीस ॲक्शन कित्याक घेनाशे दिसतं? पोलीस ॲक्शन घेतना घेणार कित्याक ताणें त्यांचेर डिस्ट्रक्शन ऑफ एविडन्स जे असं ना ते क्लॉज लावंक ना 201 क्लॉज डिस्ट्रक्शन ऑफ एविडन्स लायले जाल्यार तेंका नॉन बिलेबल जाता. दे हॅव रजिस्टर्ड अ कंप्लेंट ऑफ नेग्लिजन्स. हे झाले स्टाफाचे, टीचर, स्टाफ, हेड क्लर्क आणि हेडमिस्ट्रेस. आय एम टॉकिंग अबाउट द अक्यूज. तू म्हणता की चलेन अक्यूज आयडेंटिफाय केलो, त्याचो फोटो दाखयलो, सुनीता सावंतान नोटीस धाडून तुमकां फोटोय मागयलो, तरी पूण अजून अरेस्ट जायना. म्हणजे आता जी इंटरव्यू आम्ही घेतात तो मेरेन तरी अजून मेरेन अरेस्ट जावना. कित्याक दिसता अरेस्ट जायना म्हणजे सरप्रायजींग. आणि ते मेन थिंग कितें ते अशें ते आमी 200-300 जाणांक थंय पुलीस स्टेशनार हाडून दाखयले. आतां प्रायम सस्पेक्ट हे आसात जरी तर पुलीस स्टेशनार तुमी दाखयना घरा कडेन आलो ते मनशाक असं दुसरे वे ऑथॉरिटी तिका एक प्लेसीर व्हरून म्हाजे चुडा करपाक जाता दाखोवपाक जाय हो मनीस काय हें विचारपाक जाय. आयडेंटिफिकेशन आयडेंटिफिकेशन पळोवन तरी करपाक तांकां तयार करपाक जाय. कित्याक दुसऱ्यांक हाडून जेन्ना चली सांगता हा हो मनीस ह्याच भाशेन दिसता आणि ते आता म्हणतात आत्ता म्हणता की आपल्याक स्केच पळोवपाक नाका आपल्याक ते स्केचर असतात त्यांना म्हज्या फुड्यान हाडून दाखय हांव सांगता की हो मनीस काय नाव ते ना ते बी सांगता पण ते 100% आपण सांगू शकता म्हणतात. आता 1.5 महिनो झाला म्हणतरी म्हाका दिसता की आता ते मागीर चड टेम जाल्यार मागीर दीस वयता वयता ते मागीर कितें जातलें की चोडूं एखादें चली तो फिगर फेस विसरपाक शकता. ताका लागून म्हाका जाय जाल्यार बेगीनूच ते हे ताका हाडून दाखयल्ले जाल्यार इट वूड हॅव बीन क्लियर दॅट दीस पीपल आर नॉट इनवॉल्व. कोर्टान डिमांड केला तो आयडेंटिफिकेशन पिरियड करचो म्हणून तांचे कोर्टान दोतोरान तो डिमांड करूंक ना. कोर्टान दोतोरान डिमांड केला डिस्ट्रक्शन ऑफ एविडन्स पडला क्लॉज 201 लावचे आणि हांकां हेडमिस्ट्रेसा तांकां हे करू. पण आता हांव फुडले जे हियरींग असता तेन्ना हांव दोतोर बाबाक बायरीस बाबाक सांगतलो की कोर्टान डिमांड कर म्हणून की आयडेंटिफिकेशन परेड लावून तांकां दाखोवचे म्हणून. तुमचे पोलिसांनी स्टेटमेंट घेतलो आता ह्या सगळ्या नंतर पहिली एक स्टेटमेंट घेतलो असतो. आता जेन्ना न्यू न्यू एविडन्सीस पुढे येतात आणि चली जेन्ना ओपन अप जाता तेन्ना चलीचो परत स्टेटमेंट घेतला आणि तुमचं परत स्टेटमेंट घेतलं पोलिसांनी. हय आमचे आता किती झालं आता पहिली घेताली ती आता कोर्ट स्टार्ट झाल्यावर ती भुरग्याचे हे घेयना ते स्टेटमेंट घेयना. कित्याक आता जसे भुरग्याचे कौन्सिलींग जाता तसे भुरगे स्लोली स्लोली रिवील करता. आता ती म्हणटा की तो भुरग्याचे एक दोन स्टेटमेंट 3 स्टेटमेंट असेच करून क्लोज येवप न्हू ते असे म्हणप ना ना 3 स्टेट भुरग्याक आम्ही शिकयला तसे करून त्यांना भुरग्याक कौन्सिलींग मेळटा सगळे बरे सपोर्ट मेळटा आणि सपोर्ट मेळ्ळ्यारच ते भुरगे सारखे स्लोली स्लोली रिवील करपाक शकता. असे म्हणून जायना ना भुरग्याक आम्ही शिकयतात असे ना. आम्ही कसे शिकवपाक शकता आमकां जाय जस्टीस. आमकां मेन कितें जाय जस्टीस. आमकां शिकोवन कोणाक दुसऱ्याक बेस्तो त्रासान उडोवपाक नाका. आमकां तो खऱ्यांनीच तोच मनीस जाय जो कल्पीट जाय आनी जो कोण तांकां हॅल्प केला जे कारनामो करपाक ते जस्टिसाक आमी झगडतात. कित्याक आमकां नाका खंयचे अशे घडणुको दुसऱ्या स्कुलांनी घडलेल्यो ताका लागून आमकां नाजाल्यार आमच्यांनी पयशे घेवन खंयच्यानी सेटलमेंट करून ते काबार करपाक जातले. आमी ते आमकां अशें म्हाका दिसता की ह्यो घडणुके जायते स्कुलांनी या जायते गांवांनी घडटात पूण फुडें सरपाक भियेतात. कित्याक पुलीस तांकां पयले हॅरेसमेंट करतले भुरग्याचे नांव पिड्यार जातले आनी लास्टाक कितें जातलें की केस धांपतली आनीक भुरग्याचे नांव पिड्यार आनी जस्टिसूय ना आवय बापायचें नांव पिड्यार. हाका लागून पयली म्हाका दिसता की पुलिसां फुड्यान येवपाकूच लोक भियेतात. तुका पुलिसाचेर विश्वास ना सद्या केसीन? पयलीं म्हाका तो खूब विश्वास आसलो की ह्या केसीन पुलीस रोखडेच क्रायम ब्रांचाक ही केस दिली तेन्ना म्हाका दिसलें विदीन 48 आवर्स केस क्रॅक जातली. म्हाका दिसता की
खंय तरी पॉलिटिकल प्रेशर या खंय तरी कितें अशी केस आडकळून आसा की त्याचं मेन मेन जो जे क्लू आहा आयदर द पुलीस आर ॲक्टिंग क्लूलेस ऑर रियली दे आर क्लूलेस हे म्हाका जज करपाक सीएमान स्टेटमेंट केला प्रेस कॉन्फरन्सान की पुलिसांनी आपलो प्रेस्टीज इश्यू करून घेतला आणि कसे करून ते अक्युजाक धरतले. पहिली सीएमान प्रॉमिस खूप केलं म्हाका दिसता ही जी गोष्ट झाली न्हू त्यांना म्हाका दिसलं की सीएम हंगा आमकां येऊन मेळटलो घराकडे येतलो बिशोपूय बाबा जाप करून येतलो पूण सरप्रायजींग की सीएम अजून पर्यंत आमच्या देड महिने झाले आमच्या घरात येऊन एक पाल दुखून दोरला. बेसिकली द थिंग इज डेट इन एवरी स्टेट वेट वेन दीस टायप्स ऑफ थिंग्स हॅपन त्यांना मेन कितें आसा सीएम जावन आमचे बिशोप जावं चर्च बी आसता. आतां आमचे तीन चर्चीचे फादर बायणा डेस्तेरो आणि सडाचो तीन फादर येऊन गेले पण वास्कोचो सेंटर चर्चीचो पादकर येऊंक ना म्हाका काय फॉर द रिझन्स अननोन नो बेस्ट नोन टू हिम. अक्युजाक कित्याक शिल्ड करतले पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असून सुद्धा इज अक्युज सो पॉवरफुल की तो खंयच्या पॉलिटिशियन ताका आपले हे घालून शिल्ड करता एस्पेशली जेन्ना हे केसीन मिडिया टेन्शन इतले आसा आणि एवरी डे मिडियाचेर बरयता. अशेंच म्हाका दिसता की जो जे मनशां हे केसीन इनवॉल्व आसात जायती मनशां ह्या केसीक लागून सांपडपाक शकतात. सो तो प्रेशर तर आसा अशें दिसता की एका मनशाक लागून स सात मनीस भितर पडलेले तांकां नाका अशें तर कोणाकूच ताणें मेन मनशाक घट धरला आनी खंय तरी ही केस ह्या कारणाक लागून अडकळून आसा. तुजें म्हणणें कितें की एक स्कॅम हो फक्त तुजे चली एक विक्टीम आयले ते भायर आयले आनी बाकीचे खुबशे अशे विक्टिम्स आसा जे अजून मेरेन तोंड आपोवन आसा आनी ह्याच मनशांनी ताका विक्टिमायज केला. हय हय कित्याक म्हाका दिसता ते इस्कॉलान पयली ह्यो घडणुको घडल्यात ते फूल रॅकेट बस्ट जातले म्हणून हे आतां खंय तरी वयरसून प्रेशर आसा अशें म्हाका दिसता. ओके लास्ट क्वेश्चन आतां हेजे फुडें जस्टीस मेळून घेवपा खातीर तुजे कितें रिकोर्स आसतलो. म्हाका हांव सद्याक म्हाका आनी ऑप्शन ना फक्त ज्युडिशरीचे ट्रस्ट दवरपाक जाय आनी अशें दिसता म्हाका हे केसी बाबतीत इफ द ज्युडिशरी गिव्स मी जस्टीस आनी जी सुटेबल जी क्लॉजां लावन डिस्ट्रक्शन ऑफ एविडन्स तांकां जी क्लॉजां लावन तांकां इंटरोगेट केले जाल्यार ही केस इजिली सॉल्व जातली. सो आतां म्हाका ऑप्शनूच ना फक्त ज्युडिशरी म्हाका हें करपाक शकता सपोर्ट करपाक शकता. हांव जाता तितलो ही केस फायट करीत रावतलो जितले म्हज्या कडेन जाता तितले वयर हांव वयतलो ही केस जरी तर म्हाजे ज्युडिशरी जर सपोर्ट केलो जाल्यार ही केस सॉल्व जातली आनी जायना जर जाल्यार हांव समजता की एक एग्जाम्पल अशें की हाजे फुडें कोणेंच जेन्ना तुमच्या भुरग्यांक रेप जाली स्कुलान रेप जाली तुमच्या बायलांक भायर रेप केले कोणेंच अशें पुलिसांक कळोवचें न्हू कित्याक जस्टीस मेळचोच ना वयल्यान नांव पिड्यार जातलें. हे आशिल्ले विक्टीम चलयेचे बापूय तांच्या म्हणण्या प्रमाणे डिस्ट्रक्शन ऑफ एविडन्स जावन सुद्दां स्टाफाचेर एक्शन जाल्ली ना ते भायर सुशेगाद भोंवता आनी एविडन्स जाणा जावन डिस्ट्रॉय केला कारण हे एडमिनिस्ट्रेसीच्या रिलेटिवाक प्रोटेक्ट करपाक ट्राय जाता. दुसरी गजाल ताणें सांगली की पुलीस इन्वेस्टिगेशन तितल्या नेटान जायना पुलीस कोणाक तरी वाचोवपाक सोदता पॉलिटिकल प्रेशर येता आनी सगळ्यांत म्हत्वाची गजाल जी आसा ती तांच्या म्हणण्या प्रमाणे अशे सिरीज ऑफ क्रायम्स जाल्ले आसा आनी हेच अक्यूज इनवॉल्व आसतले आनी हे सगळे एक्सपोज जातले म्हणून पुलीस चड करून इन्वेस्टिगेशन करिना. And now with this we end our interview. You are watching Counterpoint, which you see on every Monday at 7:30 and 9:30 p.m. on Prudent. Keep watching Prudent.